नमस्कार, यती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भोकऱ्याचं लोणचं कसं बनवतात ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 पाव भोकरं घेतलेले. भोकरं हे असे असतात, हे असे दांड्याला लागलेले असतात. हे असं काढून घ्यायचं. इथे 1 कैरी घेतलेली आहे. आता हे भोकरं आपण पुसून घेणार आहोत. छान कोरडे करून घ्यायचे आपल्याला. भोकरे छान आपण पुसून घेतलेले, कोरडे करून घेतले. आता भोकरं आपण ठेचून घेऊया. ठेचल्यानंतर ह्याच्यात बी असते ती काढून घ्यायची आपल्याला. अशी चिकट असते, हे काढून घ्यायचं. इथे भोकरं फोडून घेतलेले आहे. इथे मी कैरी कापून घेतलेले आहे, छोटे छोटे पीसेस केलेले आहे. सालासकट पण आपण ठेवू शकतो. इथे 2 चमचे मोहरीची डाळ घेतली आहे. 1/2 वाटी आपण मेथी बारीक कुटून घेतलेली आहे. इथे 1/2 वाटी आपण तिखट घेतलेलं आहे. इथे कढई तापली आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर तेल घालते हैं. 1 चमचाभर आपण मोहरी घालूया. 1 चमचाभर हिंग घातलेला आपण. आता फोडणी थोडी गार झालेली आहे, त्यामध्ये आपण हळद घालूया. छान मिक्स करून घेऊया. आता तेल थोडं गार झालेलं आहे, आता मोहरीची डाळ घालू आपण तेलामध्ये. मेथी पावडर घालूया, तिखट घालूया. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. पाव वाटी मीठ घालूया किंवा चवीप्रमाणे आपण घालू शकतो. मिक्स करून घेऊया. आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण हा मसाला आपल्या भोकऱ्याच्या लोणच्यामध्ये आपण घालणार आहोत. इथे आता कैरीच्या पीसेस जे केलेले ते घालूया. इथे भोकरं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो किंवा वरतनं जो मसाला आपण तयार केला तोही घालू शकतो. आता आपण हा तेलामध्ये घातलेला मसाला पोळीमध्ये ओतूया. आता मिक्स करून घेऊया आपण. आणि 1/2 तास ह्याच्यातच मुरू देऊया. आणि त्यानंतर 1 कोरडी बाटली काचेची घेऊन त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आपल्याला. 1/2 तास आपण छान मुरत ठेवलं होतं. आता आपण 1 बाटली काचेची बळणी घेतलेली आहे, धुवून घेतली आहे, कोरडी करून घेतलेली आहे त्याला. आता त्याच्यामध्ये आपण हे लोणचं भरूया. इथे असं वाटलं की मीठ कमी आहे तर वरनं आपण पुन्हा टाकू शकतो. आणि हे लोणचं साधारण 3-4 महिने व्यवस्थित राहतं. हे लोणचं 5 ते 6 महिने व्यवस्थित राहतं. याच्यामध्ये मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ वरनं पण आपण घालू शकतो, किंवा मसाला कमी वाटला तर मसालाही घालू शकतो आपण. असं भोकऱ्याचं लोणचं तुम्ही नक्की करा. तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.